36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नोव्हेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत वसू सायगाव एकबुर्जी वाघलगाव येथे गावातील विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी अरुण जोनवाळ यांनी ग्रामपंचायत वारंवार सांगून देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करत होती, त्यामुळे जोनवाळ यांनी 27 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवेदन सादर करत गावातील ड्रेनेज लाईनची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, गावातील खड्डे दीपावली निमित्ताने वीज खांबावरती पथदिवे बसवण्यात यावेत, परंतु गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे दुर्लक्ष करत पथदिवे बसवले नाहीत। गावातील नागरिकांच्या आरोग्याला हानी होत असून गावातील गरजू नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतला निवेदन सादर करण्यात आले होते। जवळपास एक महिना उलटून देखील ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेऊन कामे केली नाहीत आणि त्यामुळे निवेदनकर्ते अरुण जोनवाळ यांनी 23 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतला टाळेठोक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत मंडळी यांनी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु अरुण जोनवाळ हे आपल्या मागण्यांसाठी ठाम होते। ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे टाळेठोक आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलन मागे घेताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे। एकीकडे सरकार स्वच्छता अभियान राबवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना गावातली सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी आंदोलन करण्याची वेळ यायलाच नको। परिसरात अशी अनेक गावे आहेत की जिथे पाण्याचे गटारे तुटलेले आहे, सांडपाण्याची नाल्यामध्ये घाण साचली आहे, याकडे देखील प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात आली आहे। नमस्कार बांधवांनो, मी अरुण जोनवाल एकबुर्जी वाघलगाव। मित्रांनो, 23 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी ग्रामपंचायत वसू सायगाव विरोधात जे आंदोलन छेडलेलं होतं, जे आंदोलन टाळेठोक आंदोलन पुकारलेलं होतं, या आंदोलनाला आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे, यश मिळालेलं आहे। नुसतं यश मिळालं नसून आपल्या ज्या मागण्या होत्या, ड्रेनेज लाईनला सेफ्टी टँक करण्यात यावं, ते पाणी त्यामध्ये सोडण्यात यावं, विजेचा जो प्रश्न होता, विजेच्या खांबावरती दीपावलीनिमित्त जे पथदिवे बसवण्यात येते, ते पथदिवे बसविण्यात यावे, गावातील खड्डे पडलेले ते तात्काळ बुजवण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही। आणि जो आरोग्याचा हा प्रॉब्लेम होता की म्हणजे आरोग्याचा हानी होत होतो त्या ड्रेनेज लाईनमुळे, त्याचं तात्काळ पाणी आपण पुढे पण काढलेलं आहे। आणि त्यामुळं जे आंदोलन पुकारलेलं होतं, ते आंदोलनाला आपल्याला एक कुठेतरी यश मिळालेलं आहे, म्हणून आपण आजचं आंदोलन जे टाळेठोक आंदोलन होतं ते आपण मागे घेतो आहे, त्याला स्थगिती देत होतो आहे। आणि यामुळे आपल्याला ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी आपल्याला त्याची लेखी पण दिलेली, 6 महिन्यात पूर्ण काम करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे सेफ्टी टँकरसहित, त्यामुळे आपण आजचं आंदोलन मागे घेतलेलं आहे। परंतु यामध्ये मोलाचं सहकारी त्यांनी केलं, BDO साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, सर्व अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। आणि पूर्ण काम लवकरच ग्रामपंचायतमार्फत केलं जाईल याचं आश्वासन 6 महिन्याचं दिलेलं आहे, त्यामुळं प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झालेली आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग भिमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर।